क्रिकेट संघटनेच्या अपेक्स काउन्सिलवर मिलिंद नार्वेकर निवडून आलेले आहेत. सर, सर्वाधिक मतांनी तुम्ही अपेक्स काउन्सिलवर निवडून आलेला आहात, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, सर्वांच्या आशीर्वादामुळे निवडून आले. कशी होती इलेक्शन? किती प्रेशर होतं? किती अटीतटी जिंकली? तिकडे माईकवर जाहीर करत नाही तोपर्यंत भीती होतीच. सर, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, तेजस ठाकरे असतील, मतदान करायला ते आलेले नाही आहेत. अरे, त्यांनी आशीर्वाद दिला म्हणूनच ते इथपर्यंत झालं ना, कारण त्यांना कॉन्फिडंट होतं की अशी 3 मतं नाही मिळाली तरी सगळ्यात जास्त मतं माझ्या शिवसेनेकडेच मिळते. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही सगळे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढता, मात्र मुंबई क्रिकेटच्या या निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष जवळपास एकत्र आलेले पाहायला मिळतात. हो, काय हरकत नाही, पवार साहेबांनी कालच सांगितलेलं आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही भाष्य करून बरोबर नाही. सर, असे एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे की अंधेरीची पोटनिवडणूक आणि मुंबई क्रिकेट संघटना एक संबंध जोडला गेला की त्याचमुळे भाजपनं अंधेरी पोटनिवडणुकीतनं उमेदवार माघार घेतली की जेणेकरून त्यांचा उमेदवार इथे जिंकेल, अशा पद्धतीने. याच्यावरचं उत्तर शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते देतील. हा एपेक्स काउन्सिलचा विषयच नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह मेघापुरची झी मीडिया. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे Zee TV.